एकीकडे ही कारवाई होत असतानाच वरळीमधील हिट अँड रन प्रकरणामध्ये मृत पावलेल्या महिलेच्या कुटुंबियांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतलीय. तसंच या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्या अशी मागणी सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसंच बार तोडला तसा मिहीरच्या घरावर बुलडोझर चालवणार का असा सवाल सुद्धा आदित्य ठाकरे यांनी सरकारला विचारलाय. तर दोषींना पाठीशी घालणार नसल्याची ग्वाही पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे. आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाळ तर भर चौकात सोडा, तुम्ही इतर जे कोण असतील, मग रस्ता कोणी बनवला त्याच्या घरावर नेहाल, तुम्ही सगळं कराल, पण मिहिर राजेशाच्या घरावर चालणार आहे का बुलडोझर हे ऐकणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे. ये भी जब हुआ तो मैंने पहिले पोलीस कमिशनर को कहा की इसमें कोई भी हो कानून के सामने सब बराबर है, कोई बड़ा छोटा नहीं होता. और हिट एंड रन में जो दोषी है, जो गुनाहगार है, उनको बिल्कुल बख्शा नहीं जाएगा, उनके ऊपर कड़ी कार्रवाई हो जाएगी. उनकी जो भी है कोर्ट की कार्रवाई होगी, पुलिस की कार्रवाई होगी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.